मुक्तांगण स्थापन करणं किंवा या क्षेत्रात काम करणं असं कधी मला अजिबातच वाटलं नव्हतं. आणि सुनंदाही तिच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या रीतीने काम करायची. तर मग हे कशाला हे कसं का सुरू झालं, तर त्याचं कारण म्हणजे आमच्या मित्राचा मुलगा. तो जर व्यसनात पडला नसता तर हे मुक्तांगण उभं राहिलं नसतं. आणि मग त्याच्याकडनं जी हकीकत कळली, हे संबंध ड्रग आणि त्याचं व्यसन आणि त्याचं हे, तर असं वाटलं की आपण याच्यावर काहीतरी लिहूयात, कारण हा महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे. मग आनंद नाडकर्णी हा माझा पहिल्यापासूनचा मित्र, मग मी त्याच्याकडे गेलो कारण मला समजलं की तो असंच काहीतरी केईमध्ये काम करतोय. आम्ही मुंबईभर भटकलो. मी जे काम व्यसनमुक्तीचं करत होतो गर्दच्या संदर्भात ते त्याने पाहिलं आणि मग गर्द ही एक मालिका लिहिली. माणसं यायला लागले मुलांना घेऊन की माझ्या मुलाला असंच काहीतरी असलं पाहिजे वगैरे वगैरे. मग आम्ही त्या मुलांना ससूनला पाठवायला लागलो. ससूनवाल्यांनी कळवलं की आमच्याकडे नका पाठव. मग काय करायचं, तर तेवढ्यात पु ल देशपांडेने आम्हाला बोलवलं आणि म्हणाले यांच्यासाठी काहीतरी काम करा, मी पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही. तर अशा प्रकारे मुक्तांगण सुरू झालं मेंटल हॉस्पिटलच्या आवारामध्ये. त्याच्या मागे सुनंदाची खूप मोठीच तपश्चर्या होती. आणि असं बघता बघता मुक्तांगण सुरू झालं, वाढलं. पहिला पेशंट होता महादेव घारे त्याचं नाव, आणि तो ॲडमिट झाला आमच्या पहिल्याच दिवशी आणि तो आजपर्यंत चांगला आहे. म्हणून 10 वर्षे जेव्हा झाली तर मग काय करायचा कार्यक्रम, 10 वर्षे झाली तर ते सुनंदावडी नाही, आपलं दीप प्रज्वलन महादेव घारेच्या हस्ते होईल, बाकी काही नाही. ते सुनंदाचं धाडस की सायकॅट्रिस्ट असूनही ती असं मला म्हणाली की मी जेव्हा म्हटलं की आपल्याला काहीच माहिती नाही याच्या क्षेत्रातली, तर ती म्हणली पेशंटकडनं शिकूयात की आपण. मोठ्या मॅडमची काम करण्याची पद्धत, आमच्या रुग्ण मित्रांशी त्या कशा पद्धतीनं बोलतात, त्यांची मानसिकता कशा समजावून घेतात, कुठलीही गोष्ट त्यांना सांगायची असेल तर साध्या सोप्या भाषेत त्या कशा पद्धतीनं समजावून सांगतात. अनेकदा आमचे असे पेशंट मित्र होते की जे खूप व्हायलंट व्हायचे आणि त्यांना आम्ही सांभाळायचं कसा आम्हाला प्रश्न पडायचा. असाच आमचा एक मित्र होता की जो रात्री खूप व्हायलंट झाला होता. आम्हाला अशी भीती वाटत होती हा आता काही जीवाचं बरं वाईट करतोय का. कसं तरी त्यानं सकाळपर्यंत थोपून धरलं. सकाळी मॅडम बरोबर 9 वाजता मुक्तांगणला यायच्या. तो बाहेर आला. मॅडम आल्या की त्यांना सांगायचं की मी इथल्या इथं बाहेरच्या बाहेर चाललो. आणि मोठ्या मॅडम गाडीतनं उतरल्या. नेहमीप्रमाणे मॅडमच्या हातात कुठलं ना कुठलं तरी फूल असायचं. त्यांनी समोर त्याला बघितलं
आणि आपल्या हातातलं फूल त्याच्या हातात दिलं. ते फूल दिल्या क्षणी तो इतका बदलला की तिथल्या इथं तो मॅडमच्या पाया पडला, आपल्या डिस्चार्ज विसरला आणि त्याच्यानंतर एक वर्षभर तो मुक्तांगणमध्ये राहिला. नव्वद 91 साली सुनंदाच्या आजारानंतर सुनंदाला असं दिसायला लागलं होतं की आता ती खूप काळ इथं असणार नाही, म्हणून तिनं माझ्यावरती जी एक जबाबदारी टाकली ती अशी होती की कार्यकर्त्यांची एक फळी तयार करायची, सुनंदा नसताना सुद्धा मुक्तांगण हे नुसतं टिकायला नको तर ते वाढायला हवं. ह्या क्षेत्रामध्ये पहिली म्हणजे सहनशक्ती लागती, या क्षेत्रामध्ये काम करताना वेगळ्या पद्धतीची तुम्हाला एक उमेद लागती, ती नसली की हे कामामध्ये काही होत नाही. आणि ते गेल्यानंतर मुक्ता मॅडमनी तिथे छान पद्धतीने हे सगळं सांभाळलं. खरं म्हणजे मी एम ए झालेली होते, वरून गोल्ड मेडलिस्ट होते, पण तरी पुस्तकी ज्ञानाखेरीज मला काहीही माहिती नव्हतं की समोर जेव्हा तुमचा रुग्णमित्र बसतो तेव्हा त्याच्याशी बोलायला सुरुवात कशी करायची, तो तुमचं ऐकत नसेल तर त्याला कन्व्हिन्स कसं करायचं, हे काही पुस्तकात दिलेलं नव्हतं. आणि जसं मी आईच्या रूम मध्ये बसून तिच्याकडनं शिकत गेले तसं या प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याकडनं मी शिकले. मुक्तांगणचा प्रवास आहे ना हा अनेक अशा गोष्टी शिकवून गेलेला आहे, अनेक खाचखळगे सुद्धा लागले त्याच्यामध्ये. या संबंधात तिच्या सुनंदाच्या त्या काळामध्ये तिचे वरिष्ठ बदल्या करायचे, तर त्या सुरुवातीला अडचणी, मग या जागा मिळण्यातल्या अडचणी, मग या केंद्र सरकारची ग्रँट सुरू झाली ती ग्रँट मिळण्यातल्या अडचणी, त्या इन्स्पेक्शन, त्या सरकारच्याकडनं होणाऱ्या त्याच्यात होणारे त्रास, या सगळ्यांचा एक अडचणीचा सामना मी त्यावेळी करत होतो. आणि ह्या अडचणी या किती शिकवत असतात आपल्याला, आपल्याला केवढं तरी असं समृद्ध करत असतात, आपल्याला चुका दाखवत असतात. म्हणून सगळ्या अडचणींचं मी दुश्वास तर अजिबात करत नाही, उलट त्यांना ट्रेनिंग प्रोग्रॅम मानतो. आणि तोही फुकटात मिळालेला, कोणालाही तिथं पैसे भरायला नकोत का काय नकोत, घरी येऊन आपल्याला शिकवतात, रात्री अपरात्री तुमची झोप उडवून तुम्हाला शिकवतात अशा या अडचणीत. मला आठवतंय की सुनंदा ज्या रात्री गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तू आणि मी आपण दोघे जण मुक्तांगणमध्ये इथे आलो आणि आपण आपल्या सगळ्या स्टाफचा सगळ्या पेशंटचा एक ग्रुप घेतला. तर तुझ्यात वेगळ्या प्रवासाची ती सुरुवात होती नाही का, एक मोठी जबाबदारी माझ्यावरती पडली. आपल्या मुक्तांगणमध्ये कसं आपण काम खूप करतोय पण थोडं डॉक्युमेंटेशनला आपण थोडा कमी पडतोय किंवा स्ट्रक्चर थोडस कमी आहे, तर म्हणून मी तेव्हापासून थोडं थोडं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदाऱ्या घेत होते, त्यामुळे मला कळत होतं की आपण नेमकं कुठे कमी पडतोय आणि आपण काय करायला पाहिजे, त्यामुळे त्या दृष्टीने मी कसं अजून स्ट्रक्चर आणता येईल याला मी सुरुवात केली. आणि आतातच या सगळ्यांनी त्याला खूप सहकार्य दिलं. सुरुवातीपासून आपण म्हणतो की मुक्तांगणचं काम एक टीम वर्क आहे हे मला जाणवलं. तिथे जो येणार असतो पेशंट नात्याक एवढंच द्विधा मनस्थितीत असतात, काय करावं काय नको या परिस्थितीत पहिले ते आलेले असतात, त्यांना कुठेतरी पहिलं थोडासा दिलासा देणं किंवा कुठेतरी भावनिक आधार देणं याची फार गरज असते. इथे येणारा प्रत्येक पेशंट जो असतो तो पहिल्या सुरुवातीला प्रत्येक जण असं सांगत असतो की मी तितका वाईट नाही, त्यामुळे तो ऍडमिट व्हायला तयार नसतो, त्यामुळे त्याला पहिलं कुठेतरी ऍडमिशनसाठी उद्युक्त करणं फार गरजेचं असतं. तर त्याला पहिलं आल्यानंतर इथे थोडासा भावनिक आधार म्हणून आपण इथल्या सगळ्या संपूर्ण जी उपचार पद्धती आहे ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं आपण नातेवाईकांना समजून सांगतो आणि मग एकदा नातेवाईकांना पटलं की बाबा ठीक आहे आता इथे ऍडमिट करणं गरजेचं आहे, तर त्याचप्रमाणे इथे त्या पद्धतीप्रमाणे नाव नोंदवतात. द इनमेट्स गेट ऍडमिटेड ऑन फ्रायडे अँड देर आर मोस्टली अल्कोहोलिक्स प्लस अ फ्यू ब्राऊन शुगर ॲडिक्ट्स. Usually they go into hallucination the very second day, and during hallucination we have to take a very minute care of them, monitoring them every hour at night. If they become violent or boisterous we have to tie them and keep them up and monitor them every hour to see their BP, their sugar and all such cases. And in case by chance if they start getting fever or they start going into delirium or their vocabulary becomes completely low, then we have to inform the doctor and take immediate action. हा रिलॅप्सेबल डिसीज आहे आणि अनेक वेळा काही रुग्ण मित्रांना अनेक ऍडमिशन घ्यावे लागतात.
आणि डॉक्युमेंटेशन आपल्याला नेमकं कळतं की याच्या एका वर्षात साधारण किंवा दोन वर्षामध्ये किती ऍडमिशन झालेले आहेत, त्याच्या पाठीमागचे नेमके कारण काय, तो कशामुळे वारंवार ते व्यसनाकडे जातो, हे जर डॉक्युमेंट आपण व्यवस्थित केलं ना तर पुढच्या वेळी आपल्याला नक्की याचा फायदा होऊन रुग्ण मित्रांना फायदा होतो की त्याच्या रिकव्हरी करता आपण त्याला ह्या डॉक्युमेंटेशनद्वारे मदत करत असतो. मुक्तांगणमध्ये ऍडमिट झाल्यानंतर फक्त 5 आठवडे आपण इथे राहतो. 5 आठवड्यामध्ये हा सकारात्मक बदल मला कसा झाला आणि हा बदल आता कायम टिकवणं हे अतिशय महत्वाचं असतं. कारण 35 दिवसाच्या उपचारांमध्ये आमच्या रुग्ण मित्रांना व्यसन का सोडायचं कसं सोडायचं कळलं, तरी व्यसनामुळे त्यांच्या स्वभावात, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये जे काही दोष निर्माण झाले ते काही 35 दिवसात दूर होणारे नाहीये. म्हणून तर आम्ही असं म्हणतो की प्रत्येक व्यसनी माणसामध्ये सुधारणा ही खूप काळ चढणारी आणि अतिशय कष्टसाध्य अशी प्रक्रिया आहे. आणि अशा या प्रक्रियेमध्ये ते जेव्हा इथनं बाहेर पडतात तेव्हा ते बदललेले आहेत, बाहेरचं जग बदललेलं नसतं, पण थोडाफार फरक त्यांच्या कुटुंबियांमध्ये पडलेला असतो. ते सुद्धा ते इथं पेरेंट्स मिटिंगला येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक पडतो. पण आमच्या रुग्ण मित्राची 35 दिवसात पोटातून नशा निघून गेली तरी घरच्या लोकांच्या डोक्यातली नशा निघून जायला वेळ लागणार आहे. त्यामुळे जेवढा वेळ त्यांच्या कुटुंबियांना बदलायला लागणार आहे तो खूप असणार आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही असं म्हणतो की इथनं बाहेर गेल्यानंतर आमच्या रुग्ण मित्रांच्या पायात काटे घुसणार आहेत. पण हे काटे जर वेळेवर काढले तर जास्तीत जास्त रक्त येईल, पण काटे काढलेच नाही तर मोठा घोटाळा तयार होईल. तर हे काटे काढायचं काम या फॉलोअप सेंटरमध्ये केलं जातं. मुक्तांगण हे जरी व्यसनमुक्ती केंद्र म्हणून काम करत असलं तरी मुळामध्ये ते मानव विकास केंद्र म्हणून काम करतं. हे काम करत असताना दुःख, निराशा, काळजी, भीती अशा प्रकारच्या समस्यांने ग्रस्त असलेली जी आपली मंडळी असायची आणि त्यांच्यासाठी काम करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग वाटलं. माझे मुख्य काम म्हणजे काउन्सिलर. नंबर 2 मी किचनचं सर्व व्यवस्था पाहतो. 1989 साली आपलं मुक्तांगणचं किचन सुरू झालं. मी दत्ता आम्ही किचनचं पाहतो, पण सगळ्यात महत्त्वाचं जे पाहणारे आहेत ते म्हणजे आमच्या इथं आत राहणारे आमचे मित्र आनंद आणि हर्षा. मुक्तांगणमध्ये मला नेहमी असं जाणवतं की संस्था, इमारत, परिसर आणि माणसं ही जणू वेगळी नाहीतच. म्हणून मुक्तांगण हे या 4 भिंतींमध्ये नाही, ते फक्त या सेंटरमध्ये नाही, तर या सेंटरबरोबर, या संस्थेबरोबर ज्या ज्या माणसाचा संबंध आला या ना त्या नात्याने आणि ज्या माणसाला जगण्यामधला खरा अर्थ पुन्हा गवसला त्या सगळ्यांचं मुक्तांगण आहे. पहिल्यांदा मी फक्त काउन्सिलर म्हणून होते, पण आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप थेरपी, म्युझिक थेरपी, आर्ट थेरपी अशा वेगवेगळ्या थेरपी घेते. त्यासाठी सतत अभ्यास करायला लागतो, वाचावं लागतं, उदाहरणं द्यायला लागतात, स्वतःमध्ये बदल करायला लागतो. OPD मध्ये आम्हाला लगेच ते दिसत असतं दर 8 दिवसांनी की पेशंट काय करतो आहे, कसा सुधारतो आहे का, दारू सोडली आहे का. म्हणजे एकतर पेशंट दर गुरुवारी येतो, खरं तर गुरुवार आमचा वार नाही आहे, पण तरीसुद्धा तो आणि त्याची पत्नी मॅरेज काउन्सिलिंगसाठी आणि OPD साठी येत असतात. व्यसनी व्यक्ती व्यसनामुळे आजारी झालेली असते तर त्याची पत्नी तो आजार सहन करून करून मानसिकदृष्ट्या जणू काही आजारी झालेली असते आणि त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या ह्या सगळ्या भावना समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर ही शेअरिंग्स म्हणजे एक प्रकारचं परत आपल्या कुटुंबियांच्या बरोबर होणारं रिबॉन्डिंग असतं आणि जेव्हा व्यसनी व्यक्ती परत कुटुंबाशी बांधली जाते तेव्हा एकटेपणा, वैफल्य, नैराश्य हे जे सगळे त्याचे मानसिक दुखणी असतात ती हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग त्याच्यातूनच हळूहळू त्याची व्यसनाची ओढ कमी व्हायला लागते. विवाह समुपदेशक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवून ही जबाबदारी इथे पेलायला लागते. तर म्हणून सहजीवन सभा आम्ही सुरू केलं की नवरा बायकोंच्या सभा अशा काय असतो, त्याचा उद्देश काय, तर या महिन्यात कुठले भांडणं झाली का कोणाच्याकडे सांगायचं. मग ते सांगतात की यावेळेला ह्याच्यावरनं झालं, यावेळेला त्याच्यावरनं झालं. मग चला भांडण हा विषय घ्यायचं आणि मग ही भांडणं का होतात, कसे कारणं काय असतात, ती टाळता कशी येतील, हे आम्ही फक्त ती लीड करतो चर्चा. पण बरेचसं त्यांच्याकडनंच येतं. आमचे पेशंट म्हणतात नेहमी मित्र की बाबा मीटिंगला आमच्या बायकांनी अगदी त्या शस्त्र परजूनच तयार आहेत, कारण तिथे मग काय असतं की बाबाचं अभय असतं ना, बाबा आणि मॅडमचं, त्यामुळे त्यांना त्यांचे ते गप्प बसतात. नवरे ऐकून घ्यावं लागतं, मान खाली घालावं लागते, उत्तर द्यावं लागतंय
असं सगळं जे काही ते होतं ना, त्या सहजीवन सभेत एक फार छान निचराही होतो, आणखीन एक काही इन्साईट मिळतात काही, आणि म्हणून मला त्या सभेला जायला फार आवडतं. आई 10 फेब्रुवारी 1997 गेली बरोबर, आणि मला तेव्हापासूनच वाटत होतं की आता तिच्या स्मृतीनिमित्त आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी लगेच 1 महिन्याने म्हणजे 10 मार्च 1997 सहचरी गटाची पहिली मीटिंग बोलावली. तो महिन्याचा दुसरा सोमवार होता, त्यामुळे मग महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ती दर महिन्याला मीटिंग होत असते. सहचरी सेल्फ हेल्प ग्रुप बरोबर आपण एक सहचरी प्रकल्प सुरू केला की आपण सहचरी सभेत सांगतो की अगं बाई, तुझा नवरा व्यसनाच्या आजाराने आजारी आहे, त्याला आपल्याला बरा करायचा आहे, त्याला सपोर्ट द्यायचा आहे, आणि तो बरा होईपर्यंत संसाराची जबाबदारी तुझी आहे, म्हणून कणखर हो. पण ज्या स्त्रीला उद्या मुलांना खायला घालायचं काय पंचायत आहे, ही स्त्री किती कणखर होणार, आणि म्हणून तिला आर्थिक सपोर्टची गरज आहे, आणि त्या आर्थिक पुनर्वसनासाठी आपण हा सहचरी प्रकल्प सुरू केला. पहिल्यांदा 3 जणी होता, आज 14 जणी काम करताय. आता सहचरी गटात 1200 पोळ्या रोजच्या बनतात. आपण केटरिंगची ऑर्डर घेतो, चटण्या मसाले हे सतत चालू आहे. गेल्या 5-6 वर्षात असं वाटायला लागलं होतं की महिलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय, मग त्यांना आपण इथे आपल्या बाह्य रुग्ण विभागात बोलवायचो, काउन्सिलिंग त्यांचं व्हायचं, आणि त्यांना असं वाटायचं की त्या म्हणायच्या की मॅडम ह्यांना जसं तुम्ही ऍडमिट करता आम्हाला का नाही करत. पण काही पर्याय नव्हता, कारण एक तर तुरळक यायच्या अशी काही वेगळी आपल्याकडे सोय नव्हती बरोबर. पण मग नंतर आत्या इथे काम करायला लागली, तिने सहचरी गटाची जबाबदारी घेतली, मग तिने पण थोडंसं हे लावून धरलं की आपल्याकडे थोडीशी जागा आहे, तिथे आपण जर का बांधकाम केलं तर आपण एक वेगळं व्यसन मुक्ती केंद्र महिलांसाठी करू शकतो. हा मुक्तांगणचाच पार्ट आहे, मुक्तांगणचाच एक वॉर्ड आहे, पण आपण त्याला निशिगंध नाव दिलं. ओपीडीवर जेव्हा पेशंट येत होते ना, तेव्हा त्यांना जेव्हा रिहॅबची गरज भासली आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की हिला ऍडमिट करायला आता रिहॅबिलिटेशनची गरज आहे, आणि ते इतर केंद्र बघून आले नातेवाईक, आणि ते म्हणाले अहो तिथे सगळे पुरुष स्त्री एकत्रच आहेत, सगळे पेशंट एकत्र, फक्त झोपायची व्यवस्था वेगळी, मी नाही माझ्या बायकोला तिथे ऍडमिट करणार. त्यावेळेला जाणवलं की घरातले कम्फर्टेबल नाही आहे अशा केंद्रात ऍडमिट करायला, आणि मग स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं केंद्र हे आपण सुरू केलं, आणि खरोखर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. इथे आल्यावर एक पहिली गोष्ट म्हणजे इथल्या लोकांमध्ये मला जाणवली की त्यांची आपुलकी, म्हणजे तुम्ही माहेरी असल्यासारखं तुम्हाला वाटत की अरे वा छान आहे, मला आता इथे काही प्रॉब्लेम येणार नाही, असं एक वातावरण निशिगंध मध्ये तयार केलेलं आहे त्यांनी. अनुभव ही सर्वात मोलाची गोष्ट आहे, माणूस दुसऱ्याला देऊ शकते.